आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आजच्या पिढीला स्वातंत्र्याची किंमत कळाली पाहिजे, स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी रक्त सांडले. ब्रिटिशांना आमच्या चळवळीची ताकद दिसली होती. चळवळ कशी झाली या मागचा इतिहास आताच्या पिढीला कळला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. बेडकेळ येथील बसस्थानक परिसरात कैलासवाशी शितगोंडा पाटील, कैलासवाशी अण्णा बेडगे, कैलासवाशी रामगोंडा पाटील, कैलासवाशी मलगोंडा पाटील, कैलासवाशी बाबूराव खोत, कैलासवाशी आदगोंडा पाटील, कैलासवाशी आप्पासाहेब पाटील, कैलासवाशी रावसाहेब चौगले, कैलासवाशी सत्याप्पा पाटील, कैलासवाशी बंडोपंत पोद्दार, कैलासवाशी दामोदर पोद्दार, कैलासवाशी तुकाराम पाटील, कैलासवाशी लिंबाजी बाबर या स्वातंत्र्य चळवळीतील सैनिकांना अभिवादन करून डिजिटल फलकाचे अनावरण करण्यात आले. फलक पूजन रामचंद्र चव्हाण तर श्रीफळ ज्येष्ठ नागरिक देवगोंडा पाटील यांनी वाढवला. यावेळी रामचंद्र चव्हाण यांचा सन्मान बाळासाहेब नाईक यांनी केला. महानकर न्यूज साठी बेडकेळहून कृष्णा अर्गे. साइड बघा, साइड फिरतो.